कोकणाला 720 किलोमीटर लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे। किनारपट्टीमुळे येत्या काळात कोकणात जलक्रीडेला मोठा वाव आहे, त्यामुळे स्पोर्ट युनिव्हर्सिटी विधेयकात जलक्रीडेचा समावेश करावा, कोकणात या युनिव्हर्सिटीचं उपकेंद्र करावं अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली होती। त्यानुसार स्पोर्ट युनिव्हर्सिटीत जलक्रीडेचा समावेश करून आमदार नितेश राणे यांच्या मागणी मान्य केली आहे। यावेळी क्रीडा मंत्री सुनील केदार यांना आता ख्रिसमस जवळच आहे, मंत्री महोदय जर सांताक्लॉज असतील तर पुणे येथे देता तसा आमच्या कोकणाला का नाही असा चिमटाही आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात काढला। आता सगळीकडेच तुम्ही देतात, मराठवाड्यात देतात, पुण्यात देतात, तर कोकणाने काय वाईट केलं अध्यक्ष महोदय? आता काय ख्रिसमस जवळपासच आहे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय सांताक्लॉज असले तर आमच्या कोकणात पण द्या। मंत्री महोदय एक मिनिट ऐका, आमचे जुने मित्र आहेत ते मला नाही बोलणार नाही, मला माहिती आहे, आणि फक्त त्या बाजूला बघू नका, माझ्याकडे बघून बोला। अध्यक्ष महोदय, 720 किलोमीटरची किनारपट्टी आहे कोकणाला, जलक्रीडासाठी अतिशय चांगला वाव आहे, म्हणून त्याच्याही सब सेंटर असेल तर एक युनिव्हर्सिटी तरी द्या आणि त्याची घोषणाही ते करून टाका केदार साहेब। जलक्रीडा या व्यवसायाकडे कोकणात तरुण मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत, यामुळे तरुणांची आर्थिक समृद्धीही होणार आहे, याकडे आमदार राणे यांनी लक्ष वेधलं। नितेश राणे यांच्या मागणीला अनुसरून क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सभागृहात स्पोर्ट युनिव्हर्सिटी विधेयकात जलक्रीडेचा समावेश केल्याची घोषणा केली, त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या मागणीला यश मिळालं आहे। त्याबद्दल नितेश राणे यांनी ट्विट करत क्रीडा मंत्री सुनील केदार यांचे आभार मानले। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।